गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. याच्या आधी आपण कायदेमंडळाचे कार्य, महत्त्व, रचना वगैरे समजून घेतले होते. आता आपण कार्यकारी मंडळाचे महत्त्व, कार्य तसेच त्याची प्रस्तावना, अर्थ वगैरे समजून घेऊया. राज्यभरातील प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम पाहणाऱ्या आणि त्यावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेला कार्यकारिणी असे म्हणत असतात. काय म्हणतात? कार्यकारिणी किंवा कायदेमंडळ, सॉरी कार्यकारी मंडळ असे म्हणत असतात. विशेषतः कार्यकारिणी या संज्ञेविषयी कार्यपालिका किंवा कार्यकारी मंडळ असाही शब्दप्रयोग केला जात असतो. कार्यकारी मंडळ हा शासन संस्थेचा दुसरा महत्त्वाचा विभाग होय. पहिला विभाग कोणता होता? कायदेमंडळ. त्यानंतर कार्यकारी मंडळ आणि तिसरा विभाग कोणता आहे? न्यायमंडळ. तर आता आपण काय बघत आहोत? कार्यकारी मंडळ. कायदेमंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख कार्य असते. कार्यकारी कायदेमंडळाने केलेल्या कामाची अंमलबजावणी कोण करत असते? कार्यकारी मंडळ. याचा अर्थ राज्याची प्रशासनाची सूत्रे खऱ्या अर्थाने कार्यकारी मंडळाच्या हाती असतात. कायद्याच्या आधारे कारभार करणे, नियमांची अंमलबजावणी करणे ही कार्यकारी मंडळाची महत्त्वाची कार्य होत. त्याशिवाय धोरण आखणे, नियम आणि उपनियम तयार करणे या कामामध्ये ही कार्यकारी मंडळाचे मोलाचे योगदान असते. गिलख्रिस्ट एक शास्त्रज्ञ होऊन गेले, गिलख्रिस्ट. त्यांनी म्हटलेलं आहे, कायद्याच्या माध्यमातून जनतेच्या इच्छा आकांक्षाची अविष्कीकरण करणारी शासनाची अविभाज्य यंत्रणा म्हणजेच कार्यकारी मंडळ होय. काय म्हणतात ते? गिलख्रिस्ट. कायद्याच्या माध्यमातून जनतेच्या इच्छा आकांक्षाची अविष्कीकरण करणारी शासनाची अविभाज्य यंत्रणा म्हणजे कार्यकारी मंडळ होय. त्यानंतर प्रोफेसर गार्नर यांच्या मते व्यापक आणि सामूहिक अर्थाने कार्यपालिकेच्या अंतर्गत प्रशासनाशी संबंधित शासक, मंत्रिमंडळ, कार्यकारी परिषद, प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होतो, ज्यांचे कार्य कायदेमंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे व जनहिताचे रक्षण करणे हे होय. त्यामुळे कार्यपालिका ही संकल्पना प्रामुख्याने दोन अर्थाने वापरली जाते, जसे की व्यापक अर्थाने आणि संकुचित अर्थाने. व्यापक अर्थाने कार्यपालिकेत कार्यकारी अध्यक्ष, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. तर संकुचित अर्थाने कार्यपालिकेत अशा लोकांचा सहभाग असतो की जे योजना, ध्येयधोरण ठरवितात व कायद्याची अंमलबजावणी करतात. उदाहरणार्थ इंग्लंडचा राजा असेल किंवा प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ असेल, अमेरिकेचा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ असेल, भारताचा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ इत्यादींचा समावेश या कार्यपालिकेत होतो. कार्यकारी मंडळाचे प्रकार आहेत. तर ते प्रकार कोणते? तर नामधारी कार्यकारी प्रमुख व वास्तविक कार्यकारी प्रमुख. नामधारी कार्यकारी प्रमुख हा केवळ घटनात्मक कार्यकारी प्रमुख असतो. राज्याचा कारभार त्याच्या नावाने चालवला जात असला तरी तो कार्यकारी सत्तेचा प्रत्यक्ष वापर करू शकत नाही. तो केवळ नामधारी प्रमुख असतो. त्याच्या अधिकारांचा वापर कायदेमंडळाला जबाबदार असणारे मंत्रिमंडळ करीत असते. उदाहरणार्थ इंग्लंडचा राजा आणि भारताचा राष्ट्रपती. त्यानंतर वास्तविक कार्यकारी प्रमुख. वास्तविक कार्यकारी प्रमुख हा खऱ्या अर्थाने कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो. तो कार्यकारी सत्तेचा प्रत्यक्षात वापर करत असतो. संसदीय पद्धतीत वास्तविक सत्ता आणि नाममात्र सत्ता असा भेद आढळताना आपल्याला दिसतो. जसे की इंग्लंडचा आणि भारताचा पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे वास्तविक कार्यकारी आहेत, मात्र अध्यक्षीय पद्धतीत हा भेद आढळून येत नाही. कारण राज्यकारभार जो आहे तो अध्यक्षाच्या नावाने चालविला जातो. अध्यक्ष कार्यकारी सत्तेचा प्रमुख असतो. त्यानंतर राजकीय कार्यकारी मंडळ व स्थायी कार्यकारी मंडळ. राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजे काय? तर राजकीय कार्यकारी मंडळ हे सामान्यतः जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडले गेलेले असते. त्याची निवड विशिष्ट कालावधीसाठी झालेली असते. कायदेमंडळाचा विश्वास असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. तसे त्याचे उदाहरण द्यायचे झालेच तर इंग्लंड व भारताचे मंत्रिमंडळ. त्यानंतर स्थायी कार्यकारी मंडळ. स्थायी कार्यकारी मंडळ काय असते? स्थायी कार्यकारी मंडळात प्रशासकीय सेवेतील नोकर वर्गाचा समावेश होत असतो. स्थायी कार्यकारी मंडळामध्ये काय असते? प्रशासकीय सेवेतील जे नोकर असते त्यांचा त्या वर्गांचा समावेश होतो. स्थायी कार्यकारी मंडळात अनुभवी, तज्ज्ञ व प्रशिक्षित व्यक्तींचा समावेश असतो. स्थायी कार्यपालिका ही कायमस्वरूपी असते, त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसतो. मंत्रिमंडळ बदलले तरी त्यांचा स्थायी कार्यकारी मंडळावर परिणाम होत नाही, कारण ते प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतात. त्यानंतर एकात्मक कार्यकारी मंडळ व अनेक सत्ता कार्यकारी मंडळ. जसे की ज्या ठिकाणी राज्याची कार्यकारी सत्ता एका व्यक्तीच्या हाती संविधानानुसार सोपवलेली असते
त्या कार्यकारी मंडळाला एकात्मक कार्यकारी किंवा एकल कार्यकारी मंडळ असे म्हणत असतात. त्यानंतर अध्यक्षीय पद्धती सर्व कार्यकारी सत्ता अध्यक्षाच्या हाती एकवटलेली असते. संसदीय पद्धतीत कार्यकारी सत्ता मंत्रिमंडळाकडे सोपवलेली असते आणि मंत्रिमंडळ हे एकसंघ या नात्याने कार्य करते. एजन्सीपणा हा मंत्रिमंडळाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्याचे नेतृत्व व संचालन पंतप्रधान करतो. म्हणून संसदीय व्यवस्थेत कार्यकारी मंडळ ही एकसत्ता असते. ज्या ठिकाणी कार्यकारी सत्ता एका व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्तीच्या हातामध्ये असते त्याला काय म्हणत असतात? अनेक सत्ता कार्यकारी मंडळ. जसे की स्वित्झर्लंडमध्ये 7 सदस्याचे फेडरल कौन्सिल हे अनेक सत्ता कार्यकारी मंडळाचे उदाहरण असल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर स्टोरी यांच्या मते कार्यकारी मंडळ एक सत्ता तर कायदेमंडळ बहुसत्ताक असणे महत्त्वाचे असते. स्टोरी काय म्हणतात? स्टोरी हे शास्त्रज्ञ आहे. ते काय म्हणतात? कार्यकारी मंडळ एक सत्ताक तर कायदेमंडळ बहुसत्ताक असणे महत्त्वाचे असते. त्यानंतर 14 प्रकार आहे, उत्तरदायी कार्यकारी मंडळ आणि अनुत्तरदायी कार्यकारी मंडळ. संसदीय शासन व्यवस्थेत कार्यकारी मंडळ संसदेला जबाबदार असते, त्याला उत्तरदायी कार्यकारी मंडळ असे म्हणत असतात. अध्यक्षीय शासन प्रणालीत कार्यकारी मंडळ हे संसदेला जबाबदार नसते, त्याला अनुत्तरदायी कार्यकारी मंडळ असे म्हणतात. उदाहरणार्थ स्विसची कार्यपालिका, रशियातील प्रेसिडियम इत्यादी. त्यानंतर कार्यकारी प्रमुखांच्या निवडीच्या पद्धती. जे कार्यकारी प्रमुख असतात जसे की पंतप्रधान असेल किंवा